नमस्कार मित्रांनो, मी अमोल, इंजिनियर अमोला चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. सर्वप्रथम मी आपला सर्वांचा, म्हणजे माझे जे काही सबस्क्रायबर आहे आणि व्ह्यूवर्स आहे, त्या सगळ्यांचा मनापासून आभारी आहे. तुमचा प्रतिसाद खूप चांगला मिळतो आहे माझ्या चॅनलला, मला, माझ्या व्हिडिओजला आणि जी काही मी माहिती देतो त्यांना. तर यापुढेसुद्धा मी हाच प्रयत्न करेल की तुम्हाला जी जेन्युइन माहिती आहे, जी खरी माहिती आहे आणि लवकरात लवकर मिळू द्यावी असा माझा प्रयत्न राहील. आणि मला थोडासा वेळ जरी झाला तरी माझी माहिती ही कन्फर्म राहील याचा मी नेहमी प्रयत्न करत असतो. तर पुन्हा एकदा तुम्हाला धन्यवाद, माझ्या म्हणजे मी आभारी आहे तुमच्या. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत दोन महत्त्वाचे अपडेट, आणि ते आहेत महावितरणची जी प्रलंबित भरती आहे, विद्युत सहाय्यक, उपकेंद्र सहाय्यक आणि JEEची जी प्रलंबित भरती आहे 2019 ची, आणि ती रखडलेली असल्यामुळे बाकीचे जे रिक्रुटमेंट रखडलेले आहेत महावितरणच्या, आणि कारण की तो जो इश्यू आहे रिझर्वेशनचा किंवा SEBCचा किंवा त्या SEBC EWSचा हा जो इश्यू आहे हा सगळीकडे इम्प्लिमेंट होतो, त्याच्यामुळे ही भरती रखडली असल्यामुळे बाकीच्या भरतीवर त्याचा इफेक्ट होतो आहे. त्या संदर्भात आजची जी तारीख झाली कोर्टाची, माननीय उच्च न्यायालयाने जी आजची तारीख दिलेली होती 26 ऑगस्ट, तर त्यामध्ये काय झाले त्याबद्दल आपण पळवू पुढे पुढच्या व्हिडिओमध्ये आणि पुढच्या याच्यामध्ये. आणि प्लस एक मला विद्यार्थ्यांचे काही प्रश्न होते की सर, म्हणजे मागच्या व्हिडिओमध्ये मला बरेच प्रश्न आले की सर, विद्युत सहाय्यकचं जे कट ऑफ आहे किंवा जे काही आता भरतीची लिस्ट लागणार आहे किंवा लागली असेल किंवा पुढे लागणार आहे, तर ती 10th बेस होईल की ITI बेस होईल, हे मला बरेच प्रश्न आले. त्या संदर्भात पण मला अपडेट देणं आवश्यक आहे आणि मी जी काही माहिती काढली आहे त्यानुसार पण मला त्या पॉईंटवर तुम्हाला मी हा पहिला पॉईंट झाला की त्यावर दुसरा पॉईंट माझा तोच राहणार आहे. तर बघा मित्रांनो, आजच्या तारखेमध्ये म्हणजे 26 ऑगस्ट जी काही तारीख सुनावणीची दिली होती उच्च न्यायालयाने, त्यानुसार आज कारवाई सुरू झाली, आज काही सुनावणी सुरू झाली. तर त्याच्यामध्ये बघा, महावितरणला आधी संधी देण्यात आली की त्यांची बाजू मांडण्यात यावी, कारण की मला असं वाटतं आणि तसंही आजपर्यंतचा जो बघितला आहे आपण त्यानुसार की महावितरणला स्वतः मॅनपॉवरची गरज आहे आणि तिथे रिक्रुटमेंटचे खूप म्हणजे वॅकन्सी खूप आहेत, रिक्रुटमेंटसाठी खूप स्कोप आहे, जास्त चान्स आहे, कारण महावितरणचं जाळं हे फार मोठं असतं, ठीक आहे. आणि त्यानुसार कसं आहे की त्यांना मॅनपॉवरची गरज आहे आणि या इश्यूजमुळे हे काही रिझर्वेशन इश्यू आहे किंवा जे काही कोविडचं तर आता काही राहिलं नाही, परंतु हा जो इश्यू सुरू आहे सध्या फोकसमध्ये आहे, त्यामुळे महावितरणलासुद्धा मॅनपॉवरला मुकावं लागत आहे. त्यांनी आतापर्यंत भरती त्यांना करणं आवश्यक होतं आणि ते डिले होत आहे, तर त्यामुळे सगळ्यात पहिला जो आहे आज महावितरणला वेळ देण्यात आला, त्यांना बरंच काही वेळ लागला, कारण की आजच्या याच्यामध्ये आजच्या तारखेमध्ये पूर्ण सुनावणी झाली नाही, कारण की MPSCला वेळ मिळालेली नाही, MESCची भरती रखडलेली आहे, त्यांनासुद्धा हा प्रॉब्लेम आलेला होता आणि त्यांची सुनावणी किंवा त्यांची बाजू इथे मांडण्यात आली नाही म्हणण्यापेक्षा त्यांना वेळ मिळाला नाही, कारण की महावितरणचाच पसारा खूप मोठा आहे, त्यांचेच पॉईंट्स खूप मोठे आहे. तर याच्यामध्ये बघा, अपडेट्स असे आले मित्रांनो की एक तर पूर्णपणे सुनावणी झाली नाही, त्याच्यामुळे आजच्या जे तारीख होती किंवा आजचं जे फायनलाईज होणार होतं अशी अपेक्षा होती, अशी आशा होती की आज फायनलाईज होईल आणि लिस्ट पुढच्या काही दिवसामध्ये पब्लिश होईल, विद्युत सहाय्यक, उपकेंद्र सहाय्यक आणि JEE जे काही त्याच्यामध्ये वाद सुरू आहेत ते. परंतु पॉईंट असे आहेत मित्रांनो की SEBCचं जे होतं, ज्यांना ते रिझर्वेशन देण्यात आलं होतं आणि त्यानंतर त्यानुसार भरती आखलेली होती जी काही महावितरणची होती, परंतु आता मिडल याच्यामध्ये मधल्या काळामध्ये आत्ता रिसेंटली मराठा आरक्षण रद्द झालं, त्यामुळे SEBCचं आरक्षण रद्द झालं, त्याच्यामुळे त्यांना जे काही तिथे जागा काढण्यात आल्या होत्या तर त्यांना काहीतरी कुठेतरी ॲडजस्ट करणं म्हणून EWSमध्ये ॲडजस्ट करण्याचा प्रयत्न महाराष्ट्र गव्हर्नमेंटने केला, कारण की त्यांच्यावरसुद्धा अन्याय होऊ नये असा हा प्रयत्न होता. परंतु ऑब्व्हियसली तिथे कसं आहे की EWSचे जे त्याच्यामध्ये जे आहे ते तिथे त्यांच्यावर अन्याय होणे म्हणजे त्यांची शक्यता होती, त्याच्यामुळे EWSचे जे उमेदवार आहे त्यांनी तिथे याचिका दाखल केली, त्याच्यामुळे झालं काय की हे प्रकरण प्रचंड रखडलं. परंतु त्याच्यामध्ये आता बघा असं सुरू आहे की EWSमध्ये देता येणार नाही, हे सुद्धा एक कोर्टाची बाजू इथे त्या दिवशी म्हणजे आजच्या याच्यामध्ये थोडीशी समोर आली आहे की हा हे ऑप्शन आपण ॲक्सेप्ट करू शकत नाही किंवा हे ऑप्शन आपण देऊ शकत नाही, कारण वाद असा आहे की SEBCचं तुम्ही रिजेक्ट झालं म्हणून EWSमध्ये देताय, EWSने अपोज केलं म्हणून का तुम्ही दुसऱ्या कास्टमध्ये देणार का, हे चुकीचं आहे. तर त्यावेळेस जे काही नियम होते आणि जे काही होते, कारण की त्याआधी SEBC हे जे आहे ते ओपनमध्ये कन्सिडर केलं जात होतं, तर अशा प्रकारे प्रयत्न सुरू आहेत, परंतु ते नियमाने किंवा जे काही आहे ते त्यानुसार जर घेता येत असेल तर ते तसंसुद्धा करू शकायचा. उद्देश असा मित्रांनो की याच्यामध्ये SEBCला EWSमध्ये लाभ द्यावा की नको हे सुद्धा अजून कन्फर्म झालेलं नाही आहे, त्याच्यामध्ये सुद्धा वाद सुरू आहेत, त्यामुळे ते UR मध्ये किंवा ओपन कॅटेगरीमध्ये जाण्याची शक्यता आहे, परंतु त्याचे काही क्रायटेरिया तिथे नियमात बसतं की नाही हे सुद्धा पाहण्यात येईल. तर हा झाला पहिला पॉईंट, त्याच्यामुळे तो वाद आणखीनच पुढे गेलेला आहे किंवा त्याच्यावर आजही सोल्युशन निघालेलं नाही आहे. महावितरणची बाजू पूर्णपणे ऐकून घेतली कोर्टाने, ते एक चांगलं झालं, परंतु MESCची किंवा मग महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस कमिशन MPSCची बाजू अजून ऐकून घेण्यात आलेली नाही आहे. आणि दुसरा पॉईंट असा आहे मित्रांनो याच्यामध्ये
जे काही नियम, म्हणजे कोर्टाचं म्हणणं असं आहे की ॲड जेव्हा आपण काढतो किंवा जी काही कंपनी काढते तर त्यामध्ये जे काही नियम लागू असतात तेच नियम ठेवण्यात यावे, ते वेळोवेळी बदलण्यात येऊ नये. त्यानंतर नवीन भरती जर आली तर त्याच्यामध्ये तुम्ही नवीन नियम लावा. तर हे स्वतः माननीय कोर्टाने इथे उल्लेख केलेला आहे याचा, या नियमाचा. त्यामुळे मला तरी असं वाटतं की ते SEBC EWS थोडंसं ते शक्यता कमी आहे, परंतु तसे प्रयत्न सुरू आहेत, कुठेतरी ॲडजस्ट करण्याचा प्रयत्न सुरू आहे, जेणेकरून SEBC कॅन्डिडेटवर अन्याय होऊ नये याकरता. ठीक आहे. आणि याच्यामध्ये आणखी एक पॉईंट असा आहे मित्रांनो, की कोर्टाचं असं म्हणणं आहे की काही काही जसं नागपूरमध्ये जे उच्च न्यायालय आहे तिथेसुद्धा काही प्रकरणं प्रलंबित आहेत MSC DCA रिलेटेड किंवा या रिलेटेड भरती रिलेटेड, तर तेसुद्धा एकत्रित करावे आणि त्याची पुढची सुनावणी म्हणजे 3 सप्टेंबरला जी तारीख दिलेली आहे म्हणजे नेक्स्ट वीकमध्ये 3 सप्टेंबरला ही पुढची तारीख घेऊन याच्यामध्ये सगळे जे काही तुमचे केसेस असतील ते सगळे एका ठिकाणी करावे आणि जेणेकरून सगळ्यांचा निर्णय सेम लागावा असा महायुतीचा प्रयत्न आहे. परंतु याच्यामध्ये फक्त जर SEBC EWS म्हणजे लाभ द्यावा हा जो पॉईंट आहे हा जर पॉईंट सोडला तर बाकी कुठेच सगळं क्रिस्टल क्लिअर आहे मित्रांनो, सगळं क्लिअर आहे. फक्त इथे थोडंसं कसं आहे की SEBC EWS द्यावा की नाही किंवा देता येणार की नाही इथे अजून बरंच शंका निर्माण झालेल्या आहे आजच्या दिवसामध्ये. आणि दुसरं असं आहे की UR जर घेता येत असेल तर तसे प्रयत्न सुरू आहेत, परंतु त्यासाठी भरपूर अडथळे आहेत, जसं फीज वगैरे भरलेली नसते मुलांनी किंवा मग एज लिमिटचा प्रॉब्लेम असतो, त्याच्यामुळे हे इश्यूज तिथे येत आहेत. तर आपण असं गृहित धरू की 3 तारखेला हे बाकीचे जे केसेस आहेत नागपूर उच्च न्यायालयाचे किंवा आणखी ठिकाणी काही जे प्रलंबित केसेस आहेत महावितरणची किंवा भरती रिलेटेड, तर त्या संदर्भात ते सगळं क्लिअर होऊन त्यावर काहीतरी सोल्युशन निघेल अशी आशा आहे, अशी अपेक्षा आहे. तर माझी माननीय उच्च न्यायालयाला आणि त्यामधले जे काही उच्च जे आता ॲडव्होकेट्स आहेत त्यांना आणि महावितरणला आणि शासकीय आपले महाराष्ट्र गव्हर्नमेंटला माझी विनंती आहे की सर, म्हणजे मी खूप मनापासून कळकळीची विनंती करतो, जे काही माझे सबस्क्रायबर्स आहे जे व्ह्यूअर्स आहे त्यांच्या वतीने, की लवकरात लवकर याचा निर्णय घ्यावा. कारण की मी स्वतः ऐकतो, मी स्वतः बोलतो माझ्या विद्यार्थी मित्रांशी, माझं बोलणंसुद्धा झालेलं आहे. तर इतके प्रॉब्लेम्स आहेत, इतके मुलांचे इश्यू सुरू आहे सध्या, काही फॅमिली मॅटर्स आहे, काही डिप्रेशनचं आहे, डिप्रेशनमध्ये आहे मुलं आणि काही खूपच टेन्शनमध्ये आहेत. तर हे प्रॉब्लेम आहेत मित्र, म्हणजे माझी जी आहेत वरचे जे ऑफिशियल्स आहेत त्यांना विनंती आहे की असे प्रॉब्लेम्स आहेत, त्याच्यामुळे लवकरात लवकर निर्णय घेण्यात यावा, याला कॅज्युअली किंवा लाईटली घेऊ नये अशी माझी विनंती आहे. आणि जे काही याच्यामध्ये पॉसिबल वेज असतील, बेस्ट पॉसिबल वेज असतील, ते लवकरात लवकर काढण्यात यावे आणि मानवतेचा किंवा माणुसकीचा उद्देश ठेवून हे करावं. नुसतं रिक्रुटमेंट आहे, नुसतं MSC DCA रिक्रुटमेंट आहे याचा विचार करावा करू नये. आणि जे काही 2 वर्षापासून भरती रखडलेली आहे त्यामुळे विद्यार्थ्यांची मानसिकता काय झाली आहे हा विचार करून याचा निर्णय घ्यावा अशी माझी प्रामाणिक आणि कळकळीची विनंती आहे सगळ्यांना. तर मित्रांनो, यानंतरचा दुसरा आणि महत्त्वाचा पॉईंट असा आहे की मला बऱ्याच विद्यार्थी मित्रांनी माझ्या प्रिव्हियस व्हिडिओमध्ये आधीच्या व्हिडिओमध्ये मला प्रश्न केलेले आहेत की सर, विद्युत सहाय्यकची जी भरती आहे किंवा जे काही 5000 जागा भरण्यात येणार आहे MSC DCA तर ते 10वी बेसवर घेणार आहे कट ऑफ की IIT बेसवर घेणार आहेत, हा एक प्रश्न निर्माण झालेला आहे काही दिवसामध्ये मागच्या, त्यानुसार मला प्रश्न आलेले आहे. तर याच्यामध्ये कसं आहे की मी माझ्याकडून जी काही मला माहिती आहे किंवा जे काही माझ्याकडे अपडेट्स अवेलेबल आहे त्यानुसार मग मी तुम्हाला जसच्या तसंच सांगतो. ते तर त्याच्यामध्ये कसं आहे की मित्रांनो, की साधारण 8 ते 10 महिन्याआधी किंवा 1 वर्ष आधी आपण असं धरू की त्याच्यामध्ये ITIच्या बेसवर व्हायला पाहिजे भरती असं ज्यांचं मत आहे त्यांनी काही विनंती अर्ज केलेला आहे MSC DCA 1 वर्षाआधी. तर त्याच्यामध्ये MSC DCA काही रिप्लाय दिलेला नाही, कारण याआधीची भरती सगळी 10th च्या मार्किंगवर किंवा 10th मेरिटवर झालेली आहे, त्यानुसार तेच गृहित धरण्यात आलेलं होतं. परंतु हा विनंती अर्ज आल्यामुळे महावितरणनीसुद्धा त्यावर विचार केला, परंतु तसा रिप्लाय किंवा तसं उत्तर त्या विद्यार्थ्यांना मिळालेलं नाही. तर त्यामुळे त्यांनी डिसेंबरच्या मिडमध्ये कोर्टाकडे धाव घेतली आणि कोर्टाकडे तशी याचिका म्हणा किंवा तसा अर्ज दाखल केला. ठीक आहे. तर त्यानुसार त्यांचं म्हणणं असं आहे की ITIBASE भरती घेण्यात यावी किंवा त्याचं मार्क जे असतात त्याचे जे पर्सेंटेज असतात ते गृहीत धरण्यात यावे कट ऑफसाठी. ठीक आहे. तर मित्रांनो, ही बाजू त्यांची आहे आणि आता मी माझी बाजू किंवा माझं मत सांगतो याबद्दल कसं आहे. तर त्याच्यामध्ये कसं आहे मित्रांनो, की या आधीची जी भरती होती ती सगळी 10 बेसिसवर आहे किंवा 10च्या मार्कांवर आहे, विद्युत सहाय्यकची जी भरती होती ITI टेक्निशियनची वगैरे. परंतु कसं असतं मित्रांनो, की जेव्हा आपण हायर क्वालिफिकेशन देतो, ठीक आहे, हायर क्वालिफिकेशन एखाद्या ॲडमध्ये देतो तर त्याचा बेस तो असायला पाहिजे, म्हणजे ॲक्च्युली होपफुली तो असायला पाहिजे. परंतु याच्यामध्ये 10चं घेतलेलं आहे आणि दुसरं असं आहे की ते जे काम आहे ते सगळं ITIBASE आहे, बरोबर आहे. लॉजिकली जर पाहिलं तर ते ITIBASEच काम आहे, परंतु आधीपासून 10 बेस चालत आलेलं आहे, पहिले पॉईंट. आणि दुसरा पॉईंट असा की जी ॲड जेव्हा काढतात कोणती कंपनी किंवा गव्हर्नमेंट जेव्हा काढते तेव्हा त्यामध्ये जे नियम लागू करण्यात आलेले असतात
तेच नियम ते ठेवतात किंवा ठेवायला पाहिजे. वेळोवेळी जर ते नियम बदलत राहिले तर त्याला काही अर्थ राहणार नाही, ठीक आहे. त्याच्यामुळे जे काही आहे आय टी आय बेसवर घेण्यात यावं, त्याला लॉजिकली ते खरं आहे किंवा ते करेक्ट आहे, परंतु माझ्या मते मला असं वाटतं की असं काही ते एकदम वेळेवर डिसिजन बदलू शकत नाही किंवा बदलणार नाही असं मला वाटतं. आणि मागे जे माझ्या 3-4 महिन्याआधी या बाबतीत माझ्या कानावर असं आलेलं आहे की जे ते 10th बेसिसवरच घेतील किंवा मग यामधला एक ऑप्शन जर ते काढतील, जर काढावा वाटला त्यांना किंवा काहीतरी एक मधला मार्ग काढावा लागला, तर ते आय टी आय आणि 10 बेसिसचं जे मार्क आहे त्याचं ॲव्हरेज घेऊन, त्या दोन्हीचं ॲव्हरेज घेऊन ते त्याची कट ऑफ लिस्ट लावतील असा एक अंदाज आहे, ठीक आहे. तर त्याच्यामध्ये बघा की सपोज आता मी तुम्हाला एक्झाम्पल सांगतो, एखाद्याला 10th मध्ये 80% असेल आणि आय टी आयला 70% असेल, तर 70 चे हाफ आणि 80 चे हाफ असे 40+35 असे 75 त्याचं कट ऑफ लागेल त्या विद्यार्थ्याचं पर्टिक्युलर, ठीक आहे. असा माझा अंदाज आहे, त्याच्यामुळे याच्यामध्ये काही चेंजेस शक्यता कमी आहे. आय टी आय बेसवर तर होणार नाही असं मला वाटतं, माझी खात्री आहे की आय टी आय बेसवर ते होणार नाही, परंतु झालं तर 10th बेसिसवरच होईल. 70-80% ते 10th बेसिसवरच होईल, परंतु जर त्यांना असं वाटलं एम एस सी डी सेलले किंवा आणखी काही त्याच्यामध्ये चेंजेस आले, तर त्या आय टी आय प्लस 10 बेसिसचं तुमचं ॲव्हरेज काढून त्यावर ते कट ऑफ लावतील. तर ही माझ्याकडनं तुम्हाला एक माहिती मित्रांनो, कारण मला असे प्रश्न होते त्यामुळे मला हे सगळं तुम्हाला सांगावं लागलं, इथे स्पष्टीकरण द्यावं लागलं. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल किंवा काही नवीन माहिती मिळाली असेल तर माझ्या व्हिडिओला आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. एवढीच माझी विनंती. धन्यवाद.